त्याचबरोबर आज दुसरी महत्वाची घडामोड म्हणजे वाराणसीमधून नरेंद्र मोदी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात. आपण थेट वाराणसीमध्ये आहोत. इथे सध्या नरेंद्र मोदी एका रॅलीला संबोधित करणार आहेत. मिनिटामिनिटाचा नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम जो आहे तो ठरलेला आहे. त्यानुसार मोदी आता वाराणसीत दाखल झालेत आणि त्यांनी ही जी रॅली होती त्याला आता मोदी संबोधित करणार आहेत. मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. नरेंद्र मोदी आज त्यांचा उमेदवारी अर्ज वाराणसीतून दाखल करणार आहेत. सकाळी 8:30 वाजताच मोदी वाराणसीमध्ये दाखल झालेत आणि त्यानंतर त्यांचा पुढचा कार्यक्रम मिनिटामिनिटाचा कार्यक्रम ठरल्यानुसार पार पडतोय. त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर आता ते या रॅलीला संबोधित करतील. त्यानंतर ते 12 वाजण्याच्या सुमारास साधारण आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल होतील. नरेंद्र मोदी यांच्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसतोय वाराणसीमध्ये. आणि आता ते रवाना होत आहेत आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी. देखिए जरा तस्वीर इस वक्त. मोदींनी वाराणसीमध्ये रोड शो करत शक्ती प्रदर्शन केलं. एक प्रकारे वाराणसीमधला वाराणसीचा जर आपण विचार केला तर जातीय समीकरण त्याचबरोबर धर्माची समीकरण इथे महत्वाची ठरणार आहे. मोदी लाट देशभरात जरी असल्याचं बोललं जात असलं तरी वाराणसीतनं मोदींना कडवं आव्हान मिळण्याची शक्यता ही बोलून दाखवली जाते. वाराणसीमधल्या या रॅलीमध्ये मोदींची ही गाडी या गर्दीतनं वाट काढताना आपल्याला पाहायला मिळतीये. प्रचंड गर्दी या मोदींच्या रॅलीला झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मोदी रवाना होत आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे. तिकडे मोदी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करतील वाराणसीमधून. गर्दीचा अंदाज घेता साधारणतः 2 किलोमीटरपर्यंत ही रॅली असण्याची शक्यता आपल्याला दिसतीये. नरेंद्र मोदी आज वाराणसीत सकाळी 8:30 वाजता दाखल झाले. मिनिटामिनिटाचा त्यांचा कार्यक्रम ठरल्या वेळेनुसार होतोय. मोदींनी या रॅलीसमोर येत अभिवादन केलं रॅलीला आणि एका प्रकारे शक्ती प्रदर्शन केल्यानंतर मोदी आता आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झालेत. प्रचंड गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळते मोदींच्या रॅलीला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.